हाय फ्रेंड्स, होम फॅशन आर्ट या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे. हे बघा, मी तुम्हाला आज सुईचा वापर न करता हाताच्या साहाय्याने कसं पायपुसणं बनवता ते या व्हिडिओमध्ये शिकवणार आहे. तर माझा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा, तेव्हा तुम्हाला समजेल. हे बघा, मी आता ह्या 5-5 इंचाच्या पट्ट्या कट केलेल्या आहे. बघा, बघू शकता तुम्ही ह्या 5-5 इंचाच्या पट्ट्या आहेत. हे तुम्ही कोणताही जुना कपडा घेऊ शकता. हे बघा, मी ही एक पट्टी घेतलेली आहे, ही एक पट्टी घेतलेली आहे आणि ही एक पट्टी घेतलेली. तर मी काय केलं आहे, 3 कलरमध्ये 3 पट्ट्या घेतल्या आहे. ह्या पण पट्ट्या किती 5-5 इंचाच्याच आहे. बघा, आपण ह्या तिन्ही आता एक समान असं करून इथे गाठ बांधून घेऊ. बघा, मी आता इथे गाठ बांधून घेतलेली आहे. तर बघा, आपल्याला याला सुईचा वापर करायचा नाहीये, फक्त हाताच्या साह्याने बनवायचा आहे. हे बघा, 3 ज्या स्ट्रिप्स आहे त्याचा आपण इथे असं विणकाम करत जाऊ. बघा, विण येत चाललेले आहे, तुम्ही बघू शकता. हे बघा, बघू शकता पिन किती छान आलेली आहे. जेव्हा तर आपण हे काय करायचे, फक्त आपण जे केसांची वेणी घालतो तशी आपण हे वेणी घालायची. हे बघा, तसंच पुढे आपण वेणी घालत जलगळतो, त्याची खूप छान अशी विण तयार होते. बघा, कलर जर आकर्षक घेतले ते आणखी छान दिसतं. बघा, आणि कोणत्याही जुन्या कपड्यापासून आपण हे पायपुसणं तयार करू शकतो. बघा, बघा किती छान अशी विण बनत चाललेली आहे, बघू शकता तुम्ही. तर हे बघा, बनवू शकता तुम्ही, असं मी बनवत पुढे चालले आहे. तर फक्त हे घेताना आपण किती 3 स्ट्रिप घ्यायच्या, 2 घ्यायच्या आणि किंवा 4 पण घ्यायच्या. स्ट्रिप्स घेताना 5-5 इंचाच्या 3 वेगवेगळ्या कलरमध्ये काढून घ्यायच्या आहे आणि तसं पुढे विणत जायचंय फक्त. हे बघा, तसं तुम्हाला आकारने किती छोटं मोठं म्हणजे कसं करायचं त्यानुसार तुम्ही पुढे बनवू शकता. म्हणजे आपल्याला किती साईज ठेवायची पायपुसण्याची त्यानुसार असं ही पट्टी बनवून घ्यायची. नंतर त्याचा आपण गोल गोल करून घेणार आहोत. बघू शकता विण खूप छान आलेली आहे, कलर पण खूप छान दिसतोय. बघा, बघा तर बघू शकता माझी इतकी विण कम्प्लीट झालेली आहे. आपण इथे काय करू, इथपर्यंत विणून घेऊ आणि त्याच्यानंतर तिथे कट करून गाठ बांधून घ्यायचे आहे. बघा, फक्त आपण जी केसांची वेणी घालतो त्याप्रकारे हे बनवत जायचं आहे. हे बघा, बघू शकता तुम्ही. आता इथे आपण काय करूया, ह्या स्ट्रिप्स कट करून घेऊया आणि ह्याची गाठ बांधून. बघा, मी इथे गाठ बांधली. आता आपण हे उरलेलं कट करून घेतलं. बघा, ही इतकी नॉड बनवलेली आहे तर तुम्ही याच्यापेक्षा मोठी बनवू शकता. तुम्हाला साईजने छोटं मोठं कसं ठेवायचं त्यानुसार बनवू शकता. नॉड बनवून झाल्यानंतर हे बघा, असं फक्त हे गोला असं करत जायचं. हे बघा,
बघा असं गोल बनवून घ्यायचं. माझी ही स्ट्रिप्स छोटी झालेली त्याच्यामुळे मी तुम्हाला इतकंच बनवून दाखवलं बघा हे. आणि इथे हे आपल्या सुयाने दोऱ्याने असं स्टिच करून घ्यायचं आहे पूर्ण पूर्ण. त्याच्यानंतर मी आता हे मोठं पूर्ण बनवते आणि मग तुम्हाला दाखवते बघा. बघू शकता तुम्ही खूप छान असं दिसत आहे. तर हे बघा तुम्ही माझं खूप छान असं मोठं बनवून पूर्ण कम्प्लीट झालेलं बघा. मी खूप मोठं असं बनवलेलं आहे. मी तुम्हाला फक्त ते छोटं ट्राय करून दाखवलं कशा प्रकारे बनवतं ते बघा. जसं माझं हे कम्प्लीट झालं तर बघा तुम्ही माझा हा व्हिडिओ पूर्ण बघा. आणि आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, चॅनल नवीन असाल किंवा सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि माझा हा व्हिडिओ बघून एकदा नक्की पायपुटूसनं ट्राय करून बघा. ओके, धन्यवाद.